पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे आणि हा धमकी देणारा मुंबई क्राइम ब्रांचच्या आता ताब्यात आहे। आरोपी राजपूत असं त्याचं नाव आहे। दिवंगत अभिनेता सुशांतचा तो फॅन आहे। आदित्य यांना मेसेज करून त्यांना धमकी दिलेली होती। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली होती, काय या पुढचे तपशील करतात? पूर्वी या संबंधित व्यक्तीने बेंगलोर येथून आदित्य ठाकरे यांना मध्यरात्री फोन केला होता। तो फोन न उचलल्यानंतर त्यांनी मेसेजद्वारे ही धमकी दिलेली आहे। सुशांतसिंग राजपूतचा तू मारलेला जाताना दुसरा नंबर तुझा असेल, अशा प्रकारची जीवे मारण्याची धमकी त्याला देण्यात आली होती। तर त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित विभागाकडे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या संबंधित जो फोन करणार आहे राजपूत नावाचा त्याला बेंगलोरून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर पुढील चौकशी केली जात आहे। प्रामुख्यानं आदित्य ठाकरे यांना ही मेसेजद्वारे धमकी आल्यानंतर त्यानंतर त्यांना मेसेजद्वारे म्हणजे अगदी अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे मेसेजच्याद्वारे। आणि त्यामुळं धमकी देणाऱ्याच्या ठीक। कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्याला आता ताब्यात घेतलेला आहे क्राईम ब्रांचच्या। तो ताब्यात आलाय। जयसिंग राजपूत असं त्याचं नाव आहे आणि तो अभिनेता सुशांतचा फॅन आहे। काय नेमकी त्याने धमकी दिली होती फोनवरून आपण पाहूया। तू सुशांत सिंग राजपूतला मारलंस, पुढचा नंबर तुझा असणार। अशा प्रकारची धमकी फोनवरून मेसेज करून आदित्य ठाकरेंना या जयसिंग राजपूतनं दिलेली होती आणि सुशांत सिंग राजपूतचा हा फॅन असल्याचं कळत आहे। आई भवानीचा गजर म्हणजे अटकेमुळे प्रितेश देशमुखचा विवाह आता अडचणीत आलाय। प्रितेश देशमुखचं 28 डिसेंबरला लग्न होणार होतं। लग्नाआधीच पोलिसांनी प्रितेश देशमुखला अटक केली आणि अटक होण्याच्या आदल्या दिवशीच देशमुखनं प्री वेडिंग शूट केलं होतं महाबळेश्वरला। पेपर फुटी प्रकरणातला महत्वाचा सूत्रधार आहे प्रितेश देशमुख आणि देशमुखनं कोर्ट मॅरेज रजिस्टर केलेल्या 28 डिसेंबरला त्याचा मोठा लग्न सोहळा होणार होता। राज्यामध्ये रुग्णसंख्येचा आलेख आता पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे। गेल्या 35 दिवसानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या 1000 अधिक झाली आहे। काल दिवसभरामध्ये मुंबईत 490 जणांसह राज्यात 1201 कोरोना बाधित रुग्ण आढळलेत आणि मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे 400 ते 450 दरम्यान होती। ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये 400 टप्पा पार झालाय। 24 तासांमध्ये कोरोनाच्या 8 रुग्णांचा मृत्यू झालाय। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे